काल मित्रांनो, आज आपण प्राण्यांच्या राहणीमानावरून त्यांचं कसं वर्गीकरण होतं, त्यांचे कोणते प्रकार पडतात ते बघणार आहोत. बघा हा, आता भूचर. भूचर म्हणजे काय? तर जमिनीवर राहणारे प्राणी. भू म्हणजे जमीन. जे प्राणी भूमीवर म्हणजे जमिनीवर राहतात, जमिनीवरच राहू शकतात, अशा सगळ्या प्राण्यांना भूचर प्राणी असं म्हणतात. आता याच्यामध्ये वाघ आहे, सिंह आहे, गाय, बैल, आपण माणूस, घोडा, गाढव, हे सगळे प्राणी जे आहेत ते सगळे भूचर प्राणी आहेत. आलं लक्षात? त्याच्यानंतर वनचर. वन म्हणजे जंगल, आणि वनचर म्हणजे जंगलात राहणारे प्राणी, जे की आपल्या मानवी वस्तीमध्ये किंवा गावामध्ये राहू शकत नाही, पण जंगलामधील हवामानच या प्राण्यांसाठी व्यवस्थित उपयोग्य हवामान असतं. तर अशा प्राण्यांना वनचर प्राणी म्हणतात. मग हे कोणते कोणते प्राणी आहेत? तर वाघ आहे, सिंह आहे, बिबट्या आहे, हत्ती आहे, हो की नाही, झेब्रा आहे, जिराफ आहे, हे सगळे वनचर प्राणी आहेत. आलं लक्षात? म्हणजे जंगलात राहणारे प्राणी. त्याच्यानंतर जलचर प्राणी. जल म्हणजे पाणी, आणि जलचर म्हणजे जे फक्त आणि फक्त पाण्यातच राहतात. ते जमिनीवर जर आले तर ते जगू शकत नाही किंवा ते जमिनीवर राहू शकत नाही. त्यांना जगण्यासाठी जो ऑक्सिजन लागतो तो सुद्धा पाण्यातच मिळतो. तर अशा सगळ्या प्राण्यांना जलचर प्राणी असं म्हणतात. आता हे कोणते आहेत असं विचारलं तर तुम्ही पटकन उत्तर सांगाल, मासे, हो की नाही. तर मासे हे जलचर प्राणी आहेत, आणि माशांसारखेच अनेक असे प्राणी असतात की जे फक्त आणि फक्त पाण्यामध्येच जगू शकतात. आलं लक्षात? त्याच्यानंतर उभयचर. उभयचर प्राणी. उभयचर म्हणजे काय? की जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी. म्हणजे काही प्राणी असे असतात की जे पाण्यामध्ये पण जगतात आणि शिवाय जमिनीवर सुद्धा जिवंत राहू शकतात. उदाहरणार्थ बेडूक. बेडूक हा पाण्यात, डबक्यात किंवा तळ्यात पण राहतो आणि जमिनीवर पण राहतो. खेकडा. खेकडा सुद्धा तळ्यातही राहतो, जमिनीवर पण राहतो. कासव. कासव पण उभयचर प्राणी. कासव तुम्हाला पाण्यातही दिसेल आणि जमिनीवर पण असतो. तर असं हे प्राण्यांच्या राहणीमानावरून केलेलं प्राण्यांचं वर्गीकरण आहे. भूचर, वनचर, जलचर आणि उभयचर. लक्षात ठेवा हां.